चुप रहे, तू कौन है? अबे तू कौन है? लग के गई, समझे? समझे भी होशियारी मत, समझा? अभी गाली दे रहा है। हाँ तो जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटिंग बाय इमॅजिनिंग वरती। तर आज आपण जे आहे ते मागील व्हिडिओ बनवला होता लिरिकलचा, तर ते कशा पद्धतीने एडिट करायचं हे मी तुम्हाला म्हटलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केले जाईल, तर त्यावरतीच जो आहे तो आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर अशा पद्धतीने जसा तुम्ही स्टार्टिंगला पाहिला त्याच पद्धतीचे जे लिरिक्स आहेत ते कशा पद्धतीने एडिट करायचे हे तुम्हाला मी प्रोव्हाइड म्हणजे सांगणारच आहे। तर भाऊनो, जर काही मटेरियलमध्ये डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्की कळवा, आणि जे काही इफेक्ट्स फक्त यामध्ये काही इफेक्टच आपण प्रोव्हाइड केलेले आहेत, बाकी काही तुम्हाला देण्याची काही गरजच नाही आहे, कारण लिरिक्स जे आहे ते तुम्हाला जे यूज करायचे आहेत तेच तुम्ही डायरेक्टली टाईप करू शकता। तरी भाऊनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा, आणि जर मागील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनेलवर जर कोणी नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला मिळणारच आहे। तरी भाऊनो, आजच्या व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात। तर भाऊनो, तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात त्याच पद्धतीचे आपण जे लिरिक्स आहेत ते कशा पद्धतीने एडिट करायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्यासाठी आपण सिंपली बॅक येऊ। बॅक आल्यानंतर आपण इथून अशा पद्धतीने एक सिलेक्ट करू फाईल कोणतीही, तर मी बीटमार्क ऑलरेडी सेट केलेले आहेत, बट तुम्हाला ती हे करण्यासाठी म्हणजे प्रोव्हाइड केले जातील, बीटमार्कचं काही गरज नाही। ज्या पद्धतीचा तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात त्या पद्धतीचे तुम्ही बीटमार्क व्यवस्थित सेट करा, आणि त्यानंतरच तुम्ही जे असेल ते व्हिडिओ बनवू शकता। तर भाऊनो, सिंपली मी ते नोटपॅडमध्ये तुम्ही पाहू शकता, तर अशा पद्धतीने मी लिरिक्स जे आहेत ते व्यवस्थित आपण नोट डाऊन केलेले आहेत। तर त्यासाठी आपण बॅक येऊ। बॅक आल्यानंतर इथून काय करू, प्लसवरती क्लिक करू व इथून टेक्स्टवरती जाऊ। टेक्स्टवरती गेल्यानंतर आपण इथून नोटमध्ये जाऊ। नोटमध्ये गेल्यानंतर याला सिंपली अशा पद्धतीने कॉपी करून घेऊ। कॉपी केल्यानंतर बॅक यायचा, इथे यायचा आहे व इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट करून याला व्यवस्थित सेट करा। सेट केल्यानंतर याला कलर जो असेल तो व्हाईट करून घ्यायचा आहे व याला सिंपली सेंटरमध्ये करून घेऊ। सेंटरमध्ये क्लिक केल्यानंतर सोर्स सॅन्स प्रो अशा पद्धतीने जो फॉन्ट आहे तो तुम्ही इथे सर्च करायचा आहे, सोर्स, तर अशा पद्धतीने सॅन्स प्रो, तर इथून डार्कमध्ये हवा आहे आपल्याला। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता बोल्ड आहे, तर सॅन्स, इथे दोनच फॉन्ट आपल्याला दिसत आहेत म्हणजे बोल्डमध्ये। हां, तर लास्टूनचे जे दोन आहेत त्यामधला कोणताही एक इफेक्ट तुम्ही ते तुम्ही अशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यायचा आहे, किंवा इथून प्रोवाला देखील बेस्ट आहे, तर प्रोवाला एक नंबर आहे, तर प्रोमध्ये तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर सिंपली याला आपण थोडंफार या कोपऱ्यामध्ये सिलेक्ट करा हा भावानो, कारण त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मधोमध येतो, कारण त्या इफेक्टमुळे हा जो आहे तो जो आपण आता टाईप केले आहे ते थोडंफार उजव्या साईडला ढकलले जाते, म्हणजे त्या साईडला गेले जाते। व यानंतर काय करायचं आहे, सिंपली एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो डिलीट करून घ्यायचा आहे। तर सिंपली इकडे थोडंफार सरकवून घ्या, जास्त नको। व यानंतर काय करायचं आहे, या लेअरला सिलेक्ट करायचं आहे, व्हायचे एक डुप्लिकेट बनवून घ्यायचे आहे। डुप्लिकेट बनवून घेतल्यानंतर काहीही चेंजेस करू नका, इथून सिंपली बॅक यायचा आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने, अशा पद्धतीने मी व्हिडिओ दिलेला आहे, तर तुम्हाला इफेक्ट जे असतील ते डायरेक्टली प्रोव्हाइड केले जातील। तर सिंपली इथून पहिला इफेक्ट जो असेल तो अशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो, पहिला इफेक्ट जो असेल तो कॉपी करून घेतो, तर अशा पद्धतीने कॉपी करून घ्यायचा आहे व आपल्या मेन व्हिडिओमध्ये यायचा आहे। मेन व्हिडिओमध्ये आल्यानंतर कोणत्याही एका पीएनजीला तुम्ही हा इफेक्ट द्यायचा आहे, तर सिंपली याला देतो, इथून बॅक येतो। बॅक आल्यानंतर नेक्स्टचा जो इफेक्ट असेल दोन नंबरचा तो इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचा आहे सिंपली, तर इथून इथे कॉपी करून घेतो, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने खूप कडक लुकमध्ये। तर तुम्हाला मी सांगितले होते, बोललो होते की स्टार्टिंगला तुम्ही जो लिरिक आहे तो थोडाफार डाव्या बाजूला सरकवून द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आता मधोमध व्यवस्थित आपल्याला दिसत आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे। तर सिंपल आहे, खूप काही अवघड नाही। तर आणखीन एक करून दाखवतो, इथून सिंपली टेक्स्ट सिलेक्ट करून घेऊ। सिलेक्ट करून घेतल्यानंतर हा जो असेल तो अशा पद्धतीने इथून कॉपी करून घेतो, कट किंवा कॉपी दोन्हीपैकी काहीही चालते, तर कट करून घेतो। वयाला आपण इथून व्हाईट कलरमध्ये सिलेक्ट करून घेऊ। जर तुम्हाला असे करायचे नसेल तर मी हे तुम्हाला सांगत आहे, त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला मी दाखवणारच आहे। तर याला मधोमध सिलेक्ट करून घेऊ,
इथून आपल्याला अशा पद्धतीने एक फॉन्टो जो असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. थोडंफार डाव्या बाजूने ढकलून देतो. साईज तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही वाढवून घ्यायची आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो डिलीट करून द्या सर्वात प्रथम. व या लेअरची एक डुप्लिकेट बनवून घ्यायची आहे. डुप्लिकेट बनवून घेतल्यानंतर इथून सिंपली हा इफेक्ट पहिला जो असेल तो कॉपी करून या लेअरला द्यायचा आहे. दुसरा इफेक्ट कॉपी करायचा आहे, सिंपली या लेअरला द्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळणार आहे. तर सिंपल आहे, खूपच सोपे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. व यानंतर तुम्हाला मी जे सांगणार होतो ते सिलेक्ट ऑल लेअरवरती क्लिक करायचं आहे. इथून सॉन्ग आणि जे स्टार्टिंगच्या दोन लेअर होत्या त्या इथून लेअर म्हणजे अनसिलेक्ट करायचं आहेत. अनसिलेक्ट केल्यानंतर इथून सिंपली लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. कॉपी लेअरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बीट मार्कवरती यायचं आहे. सिंपली इथून पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यामुळे तुम्हाला डायरेक्टली पाहायला मिळते. तर सिंपली इथून आपल्याला अशा पद्धतीने चेंज करून घ्यायचं आहे. तर नेक्स्ट जो असेल तो आपण इथून कॉपी करून घेतो. तर सॉरी, तर अशा पद्धतीने इथून कट करून घेतले. कट केल्यानंतर ते कॉपी होऊन जाते. तर याला सिंपली सिलेक्ट ऑल व इथून पेस्ट करून घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम याला पेस्ट करून घ्या. व यानंतर पुन्हा एडिटमध्ये जायचं आहे. दोन्ही लेअरवरचे जे असेल ते अनसिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर भावना अशा पद्धतीने सिंपली तुम्ही करून घ्यायचं आहे. खूप सोपे आहे, काही अवघड नाही. जर व्हिडिओमध्ये काही समजले नसेल तर नक्की कमेंट करून कळवा, कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळतील. तर भावना अशा पद्धतीने खूप सोपे आहे, काहीही अवघड नाही आहे. जर काहीही व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर नक्की कमेंट करून कळवा, मी त्याचा नक्की रिप्लाय देईन. व जे हे इफेक्ट जे असतील ते तुम्हाला XML फाईलच्या स्वरूपामध्ये दिले जातील. ते जे आहे ते तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. तरी भावना आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. तरी भावना आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.